खबर भाई आता मुंबई गेटवे येथील सकाळी मांडवाकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या अजंठा बोटीतून एक प्रवासी भर समुद्रात पडल्याची घटना घडली आहे. प्रशांत कांबळे असं या प्रवाशाचं नाव असून त्याला पोहता येत असल्याने त्याचा जीव वाचला. स्वतःच्या चुकीमुळे बोटीतून पडला असल्याने याबाबत कोणतीही तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाहीये. मात्र अजंठा बोटीमधून प्रवास करताना अनेक वेळा प्रवासी हे जीव मुठीत घेऊन प्रवास करतात हे मात्र नक्की. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजंठा प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. प्रशांत कांबळे हा प्रवासी सकाळी 9 वाजताच्या सुमारास अजंठा बोटीतून गेटवे येथून मांडवाकडे निघाला होता. यावेळी बोटीच्या एका बाजूला प्रशांत हा उभा होता. त्यावेळी बोटीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी उभं राहू नका असं सांगितलं. मात्र प्रशांत याने तिकडे दुर्लक्ष केलं आणि काही वेळाने तो भर समुद्रात पडला. प्रशांत हा सामानासकट पडला होता. त्याला पोहता येत असल्याने बोटीपर्यंत तो पोहत आला. बोटीतून त्याला दोरी टाकून खेचण्यात आलं त्यामुळे त्याचा जीव बचावला. प्रशांत याने मी स्वतःच्या चुकीने पडलो असल्याचे मांडवा पोलिसांना सांगितलंय. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये. मात्र अजंठा बोटीबाबत अनेक वेळा अपघात झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र मेरीटाईम विभागामार्फत अजंठा बोटीची तपासणी करण्याची मागणी होत आहे. नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.